महाविकास आघाडीतून आता शेकाप बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. माढ्यातून मोहिते पाटलांना उमेदवारी जाहीर झाल्यानं अनिकेत देशमुख नाराज आहेत. अनिकेत देशमुख आता अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची सुद्धा शक्यता आहे. महाविकास आघाडीमधून धैर्यशील मोहिते पाटलांना माढ्यातून उमेदवारी जाहीर झाल्यापासून सांगोलचे डॉक्टर अनिकेत देशमुख आता हे नाराज झालेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. डॉक्टर साहेब, काय सांगाल की कशाबद्दल तुमची नाराजगी आहे? एकतर ही कोणती वैयक्तिक नाराजगी नाही आहे. ज्या या घडामोडी घडत आहेत त्या तुम्ही चांगल्या पद्धतीने कव्हरेज करताय, पण त्याच्यामध्ये सांगोला तालुक्यामधल्या मतदार हे एकंदर गृहीत धरलं, पक्षाला गृहीत धरल्याचा प्रकार निदर्शनास आला आणि त्या माध्यमातून एक उठाव आला आणि इतरही मतदारसंघातून मागणी आली की तुम्ही अपक्ष उमेदवारी भरली पाहिजे होती, की तुमच्यावर अशा पद्धतीने जो विश्वास सुरुवातीला त्यांच्याकडे उमेदवार नसताना ठेवत होते आणि त्यानंतर अशी भूमिका त्यांनी घेतली. हा वैयक्तिक नाराजगी असण्याचा काही विषय नाही आहे, कारण का आम्ही सातत्याने सांगोला तालुक्यापुरतंच राजकारण हे केलं होतं. पण बाकी 6 महिन्यापूर्वी ज्या घडामोडी घडल्या त्यांच्या त्यानंतर एक सर्वे आमच्याकडून करण्यात आला आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला कळालं की या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने एक पर्याय देऊ शकतो आणि ह्या माध्यमातून मग त्यांच्याकडून थोडंसं सकारात्मक भूमिका आल्यानंतर आम्ही सकारात्मक भूमिका दाखवून या माध्यमातून आम्ही पुढं नाव चर्चेला आलं. आणि ह्याच्यातून परत काय घडामोडी घडला ते तुम्हीच दाखवलेलंच आहे की जे बी जे पीमध्ये होते ते ह्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि हे करत असताना ज्या अकलूजमध्ये मिटिंगा झाल्या ह्यामध्ये समर्थनासाठी त्या मिटिंग होत्या हे म्हणणं चुकीचं आहे. तिथं चर्चासाठी बोलवलं गेलं होतं आणि त्या चर्चेमधून गेल्यानंतर आम्हाला कळालं की ह्या वेगळ्या दिशेने चर्चा आहेत आणि ज्या पद्धतीनं मीडियाचं बाहेर असणं ह्या सर्व गोष्टी झाल्या या माध्यमातून आम्हाला वाटलं की हे काहीतरी अंधारात ठेवून वेगळ्या दिशेने जात आहेत ही भूमिका आम्हाला वाटली. कोणती गोष्ट आहे त्या अंधारात ठेवली की त्या बैठकीला जयंत पाटीलसुद्धा उपस्थित होते, रामराजे निंबाळकरांचंही नाव पुढे चर्चेला येत होतं, तुमचंही नाव पुढे चर्चेला येत होतं आणि धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव चर्चेत होतं, परंतु कोणती गोष्ट आहे की त्या अंधारात तुम्हाला ठेवण्यात आली होती? एकतर चर्चा होणार होती ही निश्चित होतं, पण कशा पद्धतीने होणार होतं ह्या त्यांनाही माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे. आणि ह्या चर्चेमध्ये त्यांची वैयक्तिक नाराजगी त्या उमेदवाराबद्दल होती आणि त्याबद्दल चर्चा होणार होती की त्यांची कशी नाराजगी आहे. आम्ही तर तत्वाने विरोध करत होतो या सगळ्या गोष्टींना आणि आम्ही त्या अलायन्समध्ये महाविकास आघाडी अलायन्समध्ये असणारे आम्ही त्यामध्ये एकमेव पर्याय होतो आणि त्यांची त्या उमेदवाराबद्दल असलेली वैयक्तिक नाराजगीसाठी ते आमच्या बरोबर चर्चा करणार होते. आणि ह्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही एक विचार घेऊन लढाई घेत असतो त्यावेळेस आम्हाला वाटतं की आमचं पार्ट जड असावायला पाहिजे होतं. कुणाशी वैयक्तिक आम्हाला वैर्य राजकारणामध्ये कधीच नाही आणि पुढेही राहणार नाही. मागच्या 50 वर्षाच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आबासाहेबांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना चांगल्या पद्धतीने समाजकारण आणि राजकारण केलं सगळ्यांना घेऊन. आणि वैयक्तिक ही कधीच आमची भूमिका आजही नाही आहे. मोहिते कुटुंबाबद्दल आमचं काही वैयक्तिक नाराजगी नाही आहे किंवा कोणत्याही व्यक्तीचं आम्हाला वैयक्तिक नाराजगी नाही आहे. आमचा अजेंडा आहे की राजकारण हा सुसंस्कृत आणि एका निष्ठेने काम करणाऱ्या लोकांसाठी असावं आणि ह्या माझ्या माध्यमातून एक पर्याय निर्माण होतो आहे. आम्हाला कुणाला काही चर्चा होतील की फटका बसवायचा, हा फटका बसवायसाठीचा काही विषय नाही. आम्ही कुणाला फटका बसवायसाठी या गोष्टींचं विचार नाही करत आहे. आम्ही लढाईत उतरू, निर्णय आम्ही 5 वाजता घेऊच, पण लढाईत उतरू तर पूर्ण ताकदीनिशी उतरू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. सांगोल्याहून बी राज, कॅमेरामन बी राजसह माऊली डांगे, पुढारी न्यूज, सांगोला.